आला आला हसवायला खेचा खेची फसवायला चिडवायला भिडवायला चामायला ए लाव रे तो ग्रीन पोपट ग्रीन पोपट ग्रीन पोपट। हॅलो हॅलो हा मी श्रीरंग नेने बोलतोय ऐश्वर्य ना हाँ? काल मी फोन केला होता तू कट केलास का फोन नाही उचलला होता मी फोन नंतर मग कट झाला लगेच अच्छा अच्छा मी पण मीटिंग मध्ये होते त्याच्यामुळे परत उशीर झाला रात्री त्यामुळे केला नाही बर बर मीटिंग मध्ये म्हणजे कुठे असतीस तू आता जॉबला मी आता मिरजेत होते हा मिरजेत मी संस्कृतचे क्लासेस घेते हा घरगुती ते कळलं मला ते कळलं ते कुठल्या शाळेमध्ये शिकवायला होतीस ते बंद केलंस का अच्छा अच्छा बाबा तुला काही बोलले का नाही बर माझं झालंय त्यांच्याशी बोलणं एकदा बर असो विषय असा होता माझा पुतण्या होता राहायला सांगलीमध्ये आणि शाळेमध्ये तो एकदा मुलाला सोडायला आले असताना त्यानं पण संस्कृत विषयातच हे केलं ग्रॅज्युएशन मयूर नाव आहे त्याचं मयुरेश तर ते मुलाला सोडायला आल्यावर त्यांना तुला बघितलं तर ती माहिती तुझी काहीतरी मिळाली ते वाटतं तिथं मग ते लग्नाचा तो काहीतरी लागलाय माग की ह्या मुलीशी मी लग्न करणार म्हणून मला नाव वगैरे काहीच आठवत नाहीये मला तुम्ही भेटला ना का चहाला वगैरे गेला का कुठं नाही का अजून नाही म्हणजे नाही का बर नाही अच्छा अच्छा मला काय वाटलं तुम्ही म्हणजे भेटला पण नाही एकदा पण नाही नाही नाव मला सांगाल का प्लीज त्या मुलाचं मयुरेश मयुरेश नाही नाही मला तर नाही आठवत मयू म्हणतो आम्ही त्याला प्रेमानं लाडानं आणि आई आई बंटी म्हणते ओके नाही मला तरी मला भेटण्याचं आठवत नाही मला म्हणाला तिला फोटो सेंड केलाय आणि ते तयार आहे लग्नाला म्हणून म्हटलं असं काय झालं नाही का बर 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 हरकत नाही म्हणजे कन्फ्युजन झालं दिसत मी बाबांना पण विचारते हा बाबांना विचार चालेल हरकत नाही पण म्हणजे तुला चालेल ना संस्कृत वालाच पाहिजे तुला कसं काय विषय नाही ऍक्च्युली माझं अजून तसं काही ठरलेलं नाहीये पण होत हो तसं आहे गडबड नाही थोडीच आता फोनवर लग्न करायचंय पण नाही मग तुला काय म्हणजे अजून ठरवायचं म्हणजे काय ठरवायचं आहे तुला म्हणजे नाही अजून मी नक्की काही ठरलेलं नाही म्हणालीस ना तू आता ते संस्कृत क्लास कुठे घरी बघायला वगैरे सुरू केलेलं करणार आहे थोडे दिवस आता बघायला बघायचे दिवस गेले की आता तू त्यांना एकमेकांना बघितलं दोन कॉफी चहा कॉफी झाली की संपला विषय चालेल मग तो काय म्हणत होता तो आज आता तिथे आलाय वाटतं तुमच्या घरावर तू आता कुठे आहेस नाही घरीच आहेस का बाहेर आहेस बर मग त्या तिथं तो तुमच्या घरी येतोय आता तिथं कोपऱ्यावरतीची शाळा आहे ना कुठली त्या शाळेजवळ आहे तो हायस्कूल जवळ त्या घरी येतोय तो तुला भेटायला हा चालेल मला अजूनही कन्फ्युज आहे काही हा विषय माझ्यापर्यंत आलेला पण नाहीये बर बर हो पण मी वडिलांना काय सांगून टाकले दोघांनी एकमेकांना पसंद केलंय म्हणून सांगून टाकले तुम्ही तसं सांग हॅलो असं कसं सांगू मी कोण बोलतोय प्लीज सांगेल का मला पहिचान कोण तू अगं मी नाव सांगितलं की तुला काहीतरी कन्फ्युजन झालंय हे म्हणजे काय झालं म्हणजे तुम्ही परत काहीतरी कन्फ्युजन झालंय मी आधी घरी बोलून क्लिअर करते मग त्यांना पाठवा भेटतो मग तो दरवाजात आलाय त्याला परत बोलू का ओढून घेऊ मागे म्हणजे तू नको का आत पाठवू नाही काहीतरी वेगळं चाललंय मला कळतंय अच्छा नाही मग मी त्याला सांगेन नंतर आहे सांगू का त्याला प्लीज मी आधी घरी बोलून कन्फ्युजन क्लिअर करते मग बोलू बर मी थोडं क्लिअर करतो ऐश्वर्या कुलकर्णी ना हा 90.4 ग्रीन एफ एम मधनं बोलतोय सांगली ग्रीन पोपट शो साठी रॉंग नंबर लागला राव केला का मी ग्रीन पोपट ओके आणि त्या फोनवरून त्रास देण्याचा आम्ही प्रयत्न करतो ओके चालेल ओके चला धन्यवाद थँक्यू हा ओके म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा नंबर लिहून घ्या 70 57 64 46 हो नंबर पुन्हा एकदा 70 57 64 46 आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन एफएम